नेमकं करतोय काय तू? दिसत नाही काय? अपन बॅक. तर आले तुम्ही. हे हाय, व्हॉट्सअप गाईज, आय होप दॅट्स ऑल फाईन. तर मित्रांनो, ट्रू कॉलर एक अशी ॲप्लिकेशन जो अननोन नंबरवरून कॉल करणाऱ्याचे नाव पत्ता सांगते, आणि एवढंच नाही तो कोणत्या नेटवर्कवरून कॉल करतोय. परंतु कसे ट्रू कॉलरला कसे माहिती होत आहे की हा कॉल तुमच्या फ्रेंडचा आहे, किंवा कोणत्या रिलेटिव्हचा, की कंपनीचा, की अशा कोणत्या व्यक्तीचा की ज्याचं नाव श्यामराम असे काही आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सगळं सांगणार आहे. पण त्याआधी या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा. चला तर व्हिडिओ स्टार्ट करू. चला तर आता बोलूया या व्हिडिओबद्दल, की या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ट्रू कॉलर विषयी, की ही कशी माहिती काढतो की तुम्हाला कोणत्या व्यक्तीने कॉल केला आहे आणि त्या व्यक्तीचे नाव काय आहे, त्याचे नाव आखे ट्रू कॉलरला कसे माहिती होत आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जे पण नंबर सेव्ह आहेत, जर कोणती व्यक्ती बाहेरून कॉल करते तेव्हा पण ट्रू कॉलर माहिती काढतो, यामागचे कारण आहे तरी काय? तर याचं कारण लपून बसलं आहे ट्रू कॉलर ॲप्लिकेशनमध्ये, आणि हे सगळं करण्याची परमिशन तुम्ही स्वतः सगळेजणच देता. काय हो, तुम्हीच. आश्चर्य वाटलं ना, जेव्हा तुम्ही कोणत्याही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करता तेव्हा तिथं ॲप्लिकेशन खूप सारी परमिशन मागते, जसं की तुमच्या कॉन्टॅक्टला रीड करण्याची, SMS पाठवण्याची, या व्यतिरिक्त अजून खूप सारे परमिशन असू शकतात. तसेच जेव्हा तुम्ही ट्रू कॉलरला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करता तेव्हा तुम्ही त्याला परमिशन देता की तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे पण कॉन्टॅक्ट्स आहेत ते वाचा म्हणून, सोबतच आपल्या सर्व्हरवर पण सेव्ह करू शकेल आणि गरज पडली तर त्यांना कॉल पण करू शकेल. यानंतर तुमचे मेसेजसुद्धा वाचायची परमिशन ट्रू कॉलरकडे असते, तो जेव्हा पाहिजे तेव्हा कोणालाही SMS सेंड करू शकतो. तर या सगळ्या परमिशन्स ट्रू कॉलरला तुम्ही सगळेजण देता, आणि यामुळेच आपल्या फोन नंबरचा जो डेटाबेस असतो तो त्याच्या सर्व्हरमध्ये साठवून ठेवतो, आणि जगभरात जेवढ्या पण लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये ट्रू कॉलर ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करून ठेवला आहे त्या सगळ्यांचे नाव आणि नंबर तो आपल्या सर्व्हरमध्ये स्टोअर करून ठेवतो. जसं की तुम्ही एक्सेलमध्ये किंवा Gmail ID वर फिट करता नाव आणि नंबर, तसेच जेव्हा अननोन पर्सन म्हणजेच खूप सारे लोक आहेत ज्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ट्रू कॉलरला इन्स्टॉल केलेले नाही आणि ट्रू कॉलर त्यांचे पण नाव दाखवून देतो. फॉर एक्झाम्पलसाठी मी आमच्या दूधवाल्याचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला होता, पण दूधवाल्याकडे तर साधा सिंपल मोबाईल आहे आणि त्याच्याकडे ट्रू कॉलर इन्स्टॉल नाही. परंतु थर्ड पार्टी म्हणजे अजून दुसरी कोणी व्यक्ती जर या नंबरला डायल करते तेव्हा तिथं सरळ सरळ लिहिलेलं येतं की हा दूधवाला आहे. मग हे कसं झालं? ट्रू कॉलरने माझ्या मोबाईलमधील जे सारे कॉन्टॅक्ट्स होते ते सगळे सीन केले स्वतःच्या सर्व्हरवर, आणि जेव्हा त्या व्यक्तीने पण आपल्या मोबाईलमध्ये ट्रू कॉलरला इन्स्टॉल करून तो मोबाईल जोडला तेव्हा त्या नंबरवरून नावाला मॅच करतो, आणि मॅच करून झालं की इमिजिएटली नाव दाखवतो. पण थोडीशी प्रोसेसिंग तर घेतोच. जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला कॉल करता तेव्हा तो सर्च करतो आपल्या सर्व्हरवरून नाव आणि नंबर मॅच करतो, त्यानंतर तो तुम्हाला नाव डिस्प्ले करतो. तर काही या प्रकारे ट्रू कॉलर अननोन नंबरची माहिती काढतो. सध्यामध्ये वर्ष 8 महिन्याखाली ट्रू कॉलरने एक UPI सर्व्हिस पण लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुम्ही आपल्या मोबाईलवरून दुसऱ्याच्या मोबाईलवर पैसे ट्रान्सफर करू शकता. पण आत्ता सध्या ट्रू कॉलरमध्ये जी SMS सर्व्हिस होती त्यात झालं काय की ट्रू कॉलर तुमच्या मोबाईलमधून मनाने स्वतःहून UPI चे मेसेज सेंड करू लागला होता. तर लोकांना कन्फ्यूज होऊ लागले की ट्रू कॉलरला कोणीतरी हॅक करत आहे, पण असं काहीच नाही आहे. ही परमिशन ट्रू कॉलरला तुम्हीच दिली आहे. जेव्हा पण तुम्ही ट्रू कॉलरला इन्स्टॉल करता तर तिथे तुम्ही त्याला परमिशन देता की फोनमधून जेव्हा पण गरज पडली तर 1 SMS सेंड करू शकेल आणि तुमच्या मेसेजला रीड करू शकेल. जर तुम्हाला वाटतंय की ट्रू कॉलर तुमच्यासाठी सेफ नाही आहे तर तुम्ही त्याला अनइन्स्टॉल करू शकता, आणि जर तुम्हाला वाटत असेल की सेफ आहे, तुमच्या कामासाठी येऊ शकते, तर तुम्ही त्याला इन्स्टॉल करू शकता. मी फक्त तुम्हाला सांगितलं आहे की ट्रू कॉलरचे काम काय आहे आणि तो कसं काम करतो. आता दुसरी मोठी गोष्ट की ट्रू कॉलर ह्या सगळ्या सर्व्हिसेस आपल्याला फ्रीमध्ये का देत आहे,
त्याला काय फायदा होतो या सगळ्या गोष्टींचा? तर मी तुम्हाला सांगतो, खूप साऱ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत जे युजरचे डेटाबेस विकून पण खूप सारे पैसे कमवतात. आणि दुसरी मोठी गोष्ट, जेव्हा तुम्ही ट्रूकॉलरला यूज करता तेव्हा तिथे ॲडव्हर्टाईजमेंट दाखवली जाते आणि करोडो मोबाईलमध्ये ट्रूकॉलर इन्स्टॉल आहे. आणि जेव्हा कॉल केला जातो किंवा कॉल येतो तर तिथं जी जाहिरात दाखवली जाते त्या जाहिरातीमुळे ट्रूकॉलर पैसा कमवतो. दुसरी गोष्ट, तुमचा डेटाबेस ट्रूकॉलरच्या सर्व्हरवर सेव आहे आणि तो जेव्हा पाहिजे तेव्हा करोडो लोकांचा डेटाबेस कोणत्याही कंपनीला सेल करू शकतो. आणि जे कंपनीवाले आहेत, जे पैसे खर्च करीत आहेत, त्याच्या बदल्यात त्या सगळ्या नंबर्सवर जाहिरात देऊ शकतील, ज्यामुळे ट्रूकॉलर आणि समोरची जी कंपनी आहे ती दोघे पण पैसे कमवू शकतील. आय होप की ट्रूकॉलर विषयी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. हां हां, आवडली की थँक्यू. हां, आय होप की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. चला तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मराठी टेक नंबरला सबस्क्राईब नाही केलं तर जीवनात काय केलं म्हणून पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या तुमची, तुमच्या फॅमिलीची. चला तर बाय.